पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचा चंपाषष्ठी महोत्सव तसेच 22वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. पहाटे 4 वाजता श्री खंडोबा मूर्ती व बारालिंगे यांना श्री क्षेत्र गाणगापूर येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने मंगल स्नान पूजा करून चांदीचे सिंहासन व उत्सव मूर्तीचे सिंहासनावर साजशृंगारात अनावरण झाले. पहाटे 5 वाजता ज्ञानदेव घुले, सुरेखा घुले व महादेव पुंडे, भामाबाई पुंडे यांच्या हस्ते महाआरती झाली. 6 वाजता देवाला महाअभिषेक पूजा व आरती डॉक्टर दीपाली व डॉक्टर राजेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाली. 7 नंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 8 वाजता होम हवन यज्ञ रीना व संदेश झरेकर कळंबोली यांच्या हस्ते झाला. सकाळी 10 वाजता गोरेगावच्या पायी दिंडीचे देवस्थान जवळ स्वागत करण्यात आले. 11 नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. जगद्गुरु शंकराचार्य हे या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. दिवसभरात हरिभक्त परायण मठाधिपती अरुण गिरीजी महाराजांचे कीर्तन तसेच जगद्गुरु शंकराचार्य महाराज करवीरपीठ कोल्हापूर यांचे सत्संग व प्रवचनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. त्यानंतर खंडोबा पालखी सोहळ्याची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक व्यासपीठावर आली. महाआरती झाल्यानंतर खंडोबाच्या गाण्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड, सरपंच अशोक घुले, रामदास मुळे, विश्वस्त गंगाराम बेलकर, बन्सी ढोमे, किसन मुंडे, जालिंदर खोसे, अमर गुंजाळ, पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी, मनीषा जगदाळे, अश्विनी थोरात, सुरेश सुपेकर, गणपत वाफारे, राजाराम मुंढे, योगेश मुंढे, शांताराम खोसे, चंद्रभान चिकणे यांच्यासह दिवसभरात तहसीलदार ज्योती देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, शिवाजी बेलकर, पुणेकर, मुंबईकर, ग्रामस्थ व भाविक लाखोंच्या संख्येने दिवसभरात उपस्थित होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर तालुका ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी. येळकोट येळकोट जय मल्हार. आज पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळगाव रोटा या ठिकाणी कोरठणच्या खंडेरायाची चंपाषष्ठी उत्सव सुरू होत आहे. चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाला सकाळपासून या ठिकाणी पहाटची पूजा असेल, महापूजा असेल, अभिषेक असेल, त्याचप्रमाणे होमहवन आहे, असे विविध कार्यक्रम झाले. तदनंतर या ठिकाणी या चंपाषष्ठीनिमित्त आनंदयात्रेचा भजनाचा कार्यक्रम झाला. कीर्तन, भजन आणि प्रवचन अशा विविध कार्यक्रमांची पर्वणी भाविकांसाठी या ठिकाणी लाभलेली आहे. आपण हे सर्व कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. मी पण जात आहे त्या कार्यक्रमाला. चला तर तुम्ही पण या. सेवा मानी देवा सारखे त्याचा फळे उपदेश अन्यथा दोष उपराटा. सांगा तसा महाराज म्हणाले की जो न घे शिष्याची सेवा. सेवा सेवा शब्द याचा अर्थ काय आहे? आपण गुरूंच्या जवळ जातो, गुरूंचा अंग रगडतो, ही सेवा आहे का? गुरूंच्या साठी आपण वस्त्र अलंकार दाग दागिने किंबहुना जमीन वगैरे गुरुना देतो, ही सेवा आहे का? हा सेवेचा एक अंश आहे. भक्त झालेले असतात त्यांना या सेवेची आवश्यकता नसते. त्यांना कशाची आवश्यकता असते? त्यांना आपण ज्याला उपदेश केलेला आहे त्यांना गुरुपद भूषवावं, ते योग्य पद्धतीनं राहावं अशी त्यांना इच्छा असते आणि त्यामुळं या बाकी सगळ्या गोष्टीचा त्यांना लोभ असत नाही. जर या गोष्टीचा त्यांनी लोभ ठेवला तर शिष्याचा लाभ होईल का? चांगल्या शिष्याचा लाभ होणार नाही. गुरु शिष्यांच्या बाबतीमध्ये गुरु हे चांगल्या शिष्याला हुडकत जात असतात. शिष्य आजकाल परिस्थिती कलयुग आहे, परिस्थिती उलटी झालेली आहे. शिष्य गुरुंच्याकडे जातो, मला अनुग्रह द्या म्हणतो, काही होईल. पण गुरु कृपा ही अत्यंत गरजेची आहे. गुरुच्या चरणावरती जा, नतमस्तक व्हा आणि दंडवत करा आणि गुरुला वंदन करून बसा आणि प्रश्न विचारा. शास्त्र सांगतात तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञान ज्ञानिनः तत्वदर्शनः. गीतेमध्ये वाचा, 4th अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला श्री गुरूंच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर काय करा? नमस्कार करा. बाई कोरठणचा दादा माझ्या देवाने सोन्याचा, बाई कोरठणचा दादा
देशभरातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय बहुवर्ग तीर्थक्षेत्रावर आज सालाबाद प्रमाणे चंपाषष्ठीचा महोत्सव भरला होता। या महोत्सवामध्ये राज्यभरातून लाखो भाविक भक्तांनी आज खंडेरायाचं दर्शन घेतलं। इथे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये आज पहाटे 4 वाजता या ठिकाणी असलेली खंडोबाची स्वयंभू मूर्ती आणि स्वयंभू 12 लिंगे यांना पवित्र गंगा जलाने मंगल स्नान पूजा झाली। त्यानंतर आज उत्सवानिमित्त श्रृंगार दर्शन देण्यासाठी चांदीचा सिंहासन त्यावरती चांदीचा उत्सव मूर्ती यांचं अनावरण करण्यात आलं। त्यानंतर पहाटे 5 वाजता पहिली महाआरती झाली। सकाळी 6 वाजता श्री खंडोबाची अभिषेक महापूजा सुरू करण्यात आली। सकाळी 7 वाजता परत महाआरती होऊन भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। 7 वाजल्यापासून मंदिरापुढे होम हवन यज्ञ संपन्न झाला। 8 वाजल्यापासून चंपाषष्ठीच्या उत्सवासाठी उभारलेल्या भव्य सभा मंडपामध्ये भक्तिगीत भावगीत आणि भजन गायनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला। गोरेगाव तालुका पारनेर येथून दरवर्षी येणारी पायी दिंडी सोहळा पिंपळगाव रोठा ते खंडोबा देवस्थान हा सकाळी 10 वाजता मंदिराकडे आगमनित झाल्यानंतर त्या दिंडी सोहळ्याचं उत्सवामध्ये देवस्थानतर्फे स्वागत करण्यात आलं। चंपाषष्ठी महोत्सवाच्या निमित्ताने जो कीर्तन कार्यक्रम आयोजित होता त्याचा प्रारंभ सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण अरुणगिरी महाराज श्री क्षेत्र हरभंगनाथ देवस्थान भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचं सुश्रावी असं कीर्तन झालं। 1 वाजता करूर पीठाचे शंकराचार्य यांचं प्रवचन दर्शन आणि सत्संग सोहळा झाला। त्यानंतर परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचं तपस्थान असलेल्या कोल्हापूर येथील गगनबावडा गगनगड येथील सेवाधारी महाराजांचे शिष्य बाळगिरी महाराज यांचं गगनगिरी महाराजांच्या जीवनावरती प्रवचन भाविक भक्तांना त्याचा लाभ मिळाला। दुपारी 1 वाजता देवाची उत्सव मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होऊन तो पालखी सोहळा शाही रथातून कोरठणगडाला आणि मंदिराला प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला। या सोहळ्यामध्ये हजारो शेकडो भाविक भक्त खोबरे भंडाराची उधळण करत आपला कुलधर्म कुलाचार करत सहभागी झाले होते। खूप आनंदामध्ये उत्सवामध्ये हा सोहळा नंतर सभा मंडप जवळ विराजमान झाला। या उत्सवामध्ये देशभरातून राज्यभरातून राज्याच्या बाहेरून आलेल्या शेकडो हजारो लाखो भाविक भक्तांनी कुलधर्म कुलाचार करून खंडेरायाचा जय जयकार करत या उत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणे आनंद निर्माण केला। भक्तिभाव सोहळा हा पार पडला। गेल्या 22 वर्षापूर्वी या चंपाषष्ठी महोत्सवाची सुरुवात ब्रह्मलीन असलेले परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सुवर्ण कलशाने झाली होती। 5/12/97 या शुभ मुहूर्ताची चंपाषष्ठीचा तेव्हापासून हा सोहळा या ठिकाणी उत्तरोत्तर याची दरवर्षी वाढ होते, प्रगती होते आणि प्रसिद्धी होते। शासनाच्या विविध योजनांमधून या देवस्थानला क वर्ग दर्जा आणि आता 2010 पासून ब वर्ग दर्जा असून वेगवेगळ्या निधीमधून वेगवेगळ्या सुविधा भाविकांसाठी झालेल्या आहेत। तसेच जी प्रसिद्धी माध्यमं आहेत त्यामध्ये वर्तमानपत्र असतील, दूरदर्शन असतील, चॅनल असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून देवस्थानला जी प्रसिद्धी मिळाली त्यामधून खऱ्या अर्थानं भाविक भक्तांमध्ये देवस्थानविषयी जी आस्था निर्माण झाली, श्रद्धा निर्माण झाली त्यातून आज शेकडो नाही हजारो नाही तर लाखोच्या संख्येमध्ये भाविक भक्त या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, आपल्या कुलदैवताचा जय जयकार करतात आणि देवस्थानच्या वतीने त्यासाठी जे आयोजन नियोजन असतं ते सर्व आमचं विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, मुंबईकर, सर्व भाविक भक्त, देणगीदार या सर्वांच्या सहकार्यामधून या उत्सवाचं नियोजन होतं। मग त्यामध्ये प्रशासकीय ज्या यंत्रणा आहेत, मग पोलीस बंदोबस्त असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, क्रांती शुगर कारखाना, जयमल्हार विद्यालय, पोलीस मित्र संघटना या सर्वांचं सहकार्य या नियोजनामध्ये आयोजनामध्ये लाभतात। त्यामुळे उत्सवाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगता होण्यामध्ये
खंडोबा गाण्यांचा जो कार्यक्रम झाला दुपारनंतर 3 वाजल्यापासून त्या कार्यक्रमाने खूप चांगली रंगत भरली. सगळे भावी भक्त खंडेरायाचं गुणगान ऐकत होते आणि उत्सवामध्ये आनंदामध्ये आपल्या कुलदेवताच्या भक्तीचा लाभ घेत होते. या उत्सवाची सांगता होताना खूप आनंदामध्ये खूप भक्तिभावामध्ये आज या उत्सवाची सांगता झाली. अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन सगळ्यांच्या सहकार्यामधून झालं आणि यापुढे सुद्धा येणारे जे आता यात्रा उत्सव आहे देवस्थानचा जानेवारीमध्ये 10 जानेवारी ते 12 जानेवारी त्या उत्सवामध्ये 3 दिवसामध्ये जवळ 6 ते 7 लाख भाविकांची या ठिकाणी मांदियाळी जमते हा एक भक्तीचा आनंद आहे. तो आनंद सगळे भावी भक्त उत्सवामध्ये आपल्या श्रद्धेपोटी घेतात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय मल्हार जय मल्हार. भाविकांना या ठिकाणी येऊन नक्कीच चैतन्य आणि मनशांती मिळालेली आहे आणि नेहमीच्या गजबजाच्या वातावरणापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी एका तलावाच्या काठावरचं हे सुंदर असं देवस्थान नक्कीच त्यांना पुढील वर्षभरासाठी ऊर्जा प्रदान करेल अशी शुभेच्छा मी या ठिकाणी भाविकांना देते. आज चंपाषष्टीनिमित्त स्वयंभू श्री क्षेत्र कोरुठण खंडोबा देवस्थान या देवस्थान येथील यात्रेला भेट दिली. या ठिकाणी 7 दिवसापासून हा उत्साहाचा एक मोठा सप्ताह चालू असल्याचं इथे दिसतंय. इथला जो परिसर आहे हा जागरण गोंधळ वगैरे सारख्या लोककलांनी गजबजून गेलेला आहे. इथे जी काही लोककलांचं प्रदर्शन चाललेलं आहे त्यामध्ये आता नुकतंच मी वाघ्या मुरळी त्यानंतर गोंधळ या पारंपरिक लोककलांना एक चांगलं म्हणजे एक चांगल्या प्रकारचं आश्रय या ठिकाणी मला दिसून आला आणि त्यामुळे इथलं जे परिसरातलं वातावरण आहे हे अगदी आनंदाने उत्साहाने भरलेलं आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि संपूर्ण परिसर हा एका चैतन्याने इथे भरून गेलेला आहे. या ठिकाणी येऊन खरोखरच खूप शांतता मिळाली आणि अतिशय चैतन्यमयी असं या वातावरणामुळे नक्कीच एक चांगलं ठिकाण हे त्यानिमित्ताने मला पाहायला मिळालेलं आहे. सदरच्या इथली जी काही विश्वस्त मंडळी आहे त्यांनी यात्रेसाठी घेतलेली ही जी मेहनत आहे किंवा लोककलांना जिवंत ठेवण्याचं काम जे केलेलं आहे यामुळे मी त्या सर्व विश्वस्त कमिटीचं या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक असं अभिनंदन करते आभार मानते. प्रेक्षक आपला आवाज हा जनतेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. आज चंपाषष्टीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आमचं स्लोगनच आहे हाक तुमची साथ आमची. मी दत्ता गाडगे पाने ब्युरोची आपला आवाज. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.